मालेगाव यात्रेत लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत रंगला। राज्यातील नामवंत लावणी संचाने या महोत्सवात लावण्या सादर करून यात्रेकरूंची मने जिंकली। या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चांगलेच खुलले होते। महाराष्ट्रातील लोककला असलेल्या लावणीवर आपलेही प्रेम असून महोत्सवात आलेल्या लावणी संचाच्या काही फडात जाऊन त्यांनी व्यासपीठावर जाहीरपणे सांगितले। लावणीचे शौकीन असलेल्या खासदारांच्या या प्रांजळपणावर उपस्थितांनी टाळ्याचा गजर केला। दरम्यान मोकळ्या मैदानात लावणी महोत्सव घेणारे माळेगाव हे राज्यातील एकमेव ठिकाण असल्याचे मला याचा अभिमान असल्याचे खासदार चिखलीकर म्हणाले। लावणी महोत्सवात एक से बढकर एक लावण्या सादर करण्यात आल्या। लावण्या पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती। या ठिकाणी गेले संचाले ते महाराष्ट्रातले नावाजलेले संचे राजभो, बऱ्याच संचाला आमच्या भेटी पण झाली आहे, इथे नाही तिकडे, आणि अतिशय चांगले नावाजलेले संच जेव्हा आपल्या भागात येतात, म्हणलं भाऊ तुम्हाला अनुभव जास्त आहे म्हणून होतो, जेव्हा इथं नावाजलेले संच आपल्या भागात येतात तेव्हा त्यांचा सन्मान करणंही हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून कोकण लावणी महोत्सव या महाराष्ट्रामध्ये कुठंच होत नाही। ओपन थिएटरमध्ये लावणी महोत्सव फक्त नांदेड जिल्ह्यात आणि माळेगावमध्येच होतो आणि हजारोची पब्लिक येणाऱ्या कलाकारांचा सन्मान करते, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं भाग्य समजतं।